नमस्कार एम प्रॉडक्शन क्रिचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारतात गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी तर उभारली जावीच शिवाय त्या दिवशी पंचांगावरील गणपतीचे पूजन करावे आणि पंचांगात दिलेले वर्षफल वाचावे जुन्या काळात हे वर्षफल प्रत्येक घरी जाऊन ज्योतिषी वाचत असे तो गुढीपाडव्याचा एक विधीच होता अजूनही अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या दिवशीच सकाळी पंचांग घरी आणून त्याचे पूजन करून सवस्तर फलाचे वाचन श्रद्धापूर्वक केले जाते आपल्याकडे प्रत्येक वर्षाला एक नाव आहे प्रभाव विभव सुक्त प्रमोद अशी ही साठ नावे असून ही नावे पुन्हा पुन्हा त्याचप्रमाणे येत असतात म्हणजे पहिले सवस्तर प्रभव आणि साठावे क्षय तर क्षय हे साठावे नाव झाल्यानंतर पुन्हा पहिले प्रभव अशा रीतीने हे सवस्तर नामचक्र पुन्हा पुन्हा फिरत असते